आपल्या शहरामध्ये चोरी आणि घरफोडी मोटारसायकल चोरी यासारखे गुन्हे वाढलेले आहेत किंवा सातत्याने घडत आहेत. अशा गुन्ह्यांच्या बाबत आम्ही जे ज्या ज्या ठिकाणी घरफोडी होते संबंधित पीआय एसीपी आणि आम्ही जाऊन व्हिजिट देत असतो आणि तिथे गेल्यावर पाहतो घर बंगला इतका मोठा असतो परंतु घराच्या बाहेर साधा एक झिरोचा बल्ब सुद्धा प्रकाशासाठी लावलेला नसतो. किंवा जी लोक गावी गेलेले असतात घर बंद करून जातात घराचं जे कडीकोंड आहे रेडीमेड जे दरवाजे आणि आपण कडीकोंडे रेडीमेड घेतो ते दिसताना पितळी सारखे दिसतात परंतु ते बीड धातूपासून बनवलेले असतात त्यामुळे चोरट्यांना कटावळीच्या साह्याने सहजपणे ते तोडता येतात. सेफ्टी डोअर सुद्धा बऱ्याच ठिकाणी लावलेलं नसतं आणि सेफ्टी डोअर ज्यांनी लावलेलं आहे त्यांची क्वालिटी सुद्धा एवढी चांगली नाही. ज्यांच्याकडे क्वालिटी चांगली आहे त्यांनी कुलूप लावताना अतिशय साध्या कंपनीचं लावलेलं आहे. तर आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये दार खिडक्या याचे दरवाजे त्यासाठी असणारे सेफ्टी डोअर हे चांगल्या दर्जाचे वापरले जातील. आयुष्यभराची जी कमाई आपण घरामध्ये साठवून ठेवलेली असते ती चोर येऊन एका दिवसात घेऊन जातात आणि त्यानंतर सर्वसामान्य जनता ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे ते पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करतात की ही झालेली चोरी ही लवकरात लवकर उघडकीस आली पाहिजे आणि आमचं सोनं किंवा पैसे जे काही गेलेले आहे ते पोलिसांनी आम्हाला लवकर परत मिळवून दिले पाहिजे. परंतु ज्या गोष्टीबाबत कोणताही धागा दोरा नसतो अशा गोष्टीचा तपास करणं हे पोलिसांसाठी सुद्धा आव्हानात्मक असतं कारण चोर सुद्धा हुशार झालेले आहेत आपल्यापेक्षा ते एक पाऊल पुढे आहेत. पूर्वी जसं चोर मोबाईल घेऊन येत होते आता ते इतके हुशार झाले की जरी त्यांच्याकडे मोबाईल असेल ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे त्या शहरामध्ये जाताना मोबाईल स्विच ऑफ करून ते येतात. म्हणजे लोकेशन त्यांचा आपल्याला जरी नंबर मिळाला तरी लोकेशन मिळू शकत नाही.